महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले एक मिनिट बोलायचं आहे सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मी आपल्या अनुमतीने मांडतो। सभापती महोदय आपल्या अनुमतीने मी विनंती करतो महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण कर व निरसन विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे। माननीय सभापती महोदया रद्द करतोय ते 22 जुलै 1976 ला आपल्या विधानमंडळाने एक विधेयक मंजूर केलं ज्या विधेयकामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी देण्याच्या संदर्भात आपण कायदा केला होता। परंतु हे विधेयक जरी मंजूर झालं तरी त्यानंतर सातत्याने जो काही महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक विरोध या सगळ्या गोष्टीला होता त्यामुळे कुठल्याच सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, त्याचे नियम देखील तयार केले नाही आणि त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी कधीच झाली नव्हती। 2015 साली काही लोक कोर्टमध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला विचारणा केली की अशा प्रकारे विधानमंडळाने मंजूर केलेला कायदा आहे तर तुम्ही कॅसिनोला परवानगी का देत नाही, आता राज्य सरकारचं मत काय? त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस मी हा निर्णय घेतला होता आणि मी त्यावेळेस फाईलवर देखील हे लिहिलं होतं आणि नंतर कोर्टालाही आपण सांगितलं की आम्हाला हे विधेयक कंटिन्यू करायचं नाही, आम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी द्यायची नाही आणि त्यानंतर ती फाईल फिरत होती। दरम्यानच्या काळामध्ये कोविड वगैरे होता त्याच्यामुळे त्याच्यावर काही कारवाई होऊ शकली नाही। आता पुन्हा हे नवीन सरकार आल्यानंतर ती जी काही निर्णय होता तो निर्णय आता कायद्यामध्ये रुपांतरित आपल्याला करायचा आहे। हा कायदा निरसन कायदा आहे, म्हणजे केलेला कायदा आता आपण मागे घेतो आहोत किंवा तो कायदा निरसित करतो आहोत। हा निरसन झाल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कॅसिनो करता परवानगी मागता येणार नाही। कायदा असल्यामुळे लोक परवानगी मागत होते आणि कोर्टात जात होते आणि कोर्ट म्हणत होता कायदा आहे आणि तुम्ही परवानगी का देत नाही, म्हणून आपण या कायद्याचं आता निरसन करतो। माननीय सभापती महोदया महाराष्ट्र विधानसभेचं विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 याच्या निरसनाचा हा कायदा मी या ठिकाणी मांडलाय। याच्यावर माननीय सचिन भाऊंनी माननीय प्राध्यापक महोदय गेले त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही आणि माननीय नाथा भाऊंनी आपले विचार मांडले। खरं म्हणजे इतके वर्ष आपण हा कायदा लागू केला नाही, का लागू केला नाही? या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढू नये हा आपला प्रयत्न असतो आणि म्हणून डान्स बारच्या विरुद्ध कायदा करणारं सरकार हे आपलं होतं, महाराष्ट्राचं होतं। महाराष्ट्रामध्ये आपण डान्स बारच्या विरुद्ध कायदा केला। आजही कधीकधी एखाद्या ठिकाणी डान्स बार चालू असल्याच्या बातम्या येतात, आपण कारवाई करतो, त्यांच्यावर आपण त्यांचा लायसन्स रद्द करतो। पण आपला मूळ हेतू काय आहे? आपला मूळ हेतू हा आहे की राज्यामध्ये डान्स बार चालू नये। खरी गोष्ट आहे। कुठला पिक्चर होता तो? डर्टी पिक्चर। डर्टी पिक्चर नावाचा सिनेमा लागला होता आणि त्या दिवशी सभागृह संपल्यामुळे अनेक सदस्य गेले होते, त्यातल्या काही सदस्यांना तर बाहेर त्यावेळी पत्रकारा समजल्यावर त्यांनी 300 पाऊन टाकले, बाहेरच आले नाहीत ते। मुळामध्ये आपण एखादा कायदा करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की राज्याची भूमिका काय। आज आपण आपल्या इथे दारूचा लायसन्स देतो, आपल्या कायद्याचं नाव काय? प्रोहिबिशन आहे, दारू बंदी कायदा आहे आपला। नाही नाही, कायद्याचं नावच आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, दारू बंदीचा कायदा आहे। पण ती दारू बंदी एन्फोर्स करण्याकरता, त्याचं नियमन करण्याकरता आपण त्या कायद्याच्या अंतर्गत लायसन्सेस देतो। त्यामुळे आता आपण दारूबंदीचा कायदा केला, लायसन्सचं राज्य केलं, तरी देखील अशा प्रवृत्ती आहेत
ज्या खोट्या दारू तयार करतात, ज्या अवैध दारूचा व्यवसाय करतात, त्याच्याविरुद्ध आपण कारवाई करतो. शेवटी अनादि काळापासून आपण जर बघितलं तर जगात चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि वाईटही प्रवृत्ती आहेत. वाईट प्रवृत्ती कुठल्या कायद्याने संपल्या अशा नाही, पण याचा अर्थ कायदाच करायचा नाही. आणि वाईट प्रवृत्ती आहेत म्हणून त्या वाईट प्रवृत्तींना काम करू द्यायचं अशा प्रकारचा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. राज्याचं कर्तव्यच आहे की वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध कायदे तयार केले पाहिजेत, वाईट प्रवृत्ती संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणूनच अशा प्रकारे ज्यावेळेस या कायद्याचा फायदा घेऊन काही लोक कॅसिनोच्या संदर्भात कायदा केलाय, कायदा एन्फोर्स करा, आम्हाला कायद्याच्या अंतर्गत लायसन्स द्या असं म्हणून कोर्टात गेले, त्यावेळी हा निर्णय मी घेतला की नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही लायसन्स देणार नाही, आम्ही महाराष्ट्रात कॅसिनो तयार होऊ देणार नाही. आणि म्हणूनच आज आपण हा कायदा मंजूर करतोय ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मगाशी सचिन भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की काही हॉटेल्समध्ये काय चाललंय आपलं, काय रमी क्लब नाही काय काहीतरी सांगितलं तुम्ही चालल्यात तुमच्याकडनं आणि प्रसादजींकडनं माहिती घेतो त्याची. आणि त्याच्यावरही निश्चितपणे जे काही इल्लिगल आहे त्याच्यावर आपण कारवाई करू. नाथाभाऊंनी देखील काही विषय मांडल्यात. नाथाभाऊंचं माझ्यावरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, जगप्रसिद्ध प्रेम आहे, आणि माझंही त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे. त्यांचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. पण नाथाभाऊ, तुम्ही मला जे काही पत्र देता ते सगळे पत्र मी कारवाईला पाठवतो. नाही 52 नाही 54 द्या, काहीच अडचण नाही. पण पुरावा म्हणजे काय? तुम्ही लिहिलं म्हणजे पुरावा. तुम्ही लिहिलं हा माणूस, याचं नाव, याचा फोन नंबर, म्हणजे पुरावा. असा पुरावा असतो काय नाता भाऊ? तुमच्यासारखा इतका सिनियर माणूस ठीक आहे ना, तर मग तुमच्यासोबत पोलीस पाठवतो, काही काळजीचं कारण नाही, तुमच्यासोबत पोलीस पाठवतो. नाता भाऊ, तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली, त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचे नावं लिहिले आहेत आणि हाच अवैध धंदे करतो म्हणून लिहिलं. आता असं कसं चालेल? अरे याला पुरावा म्हणायचा, याला पुरावा म्हणायचा. आणि परत सांगायचं 52 पत्र दिले आणि 54 पत्र दिले, 102 पत्र, मी उद्या एक पत्र देतो. हा पुरावा घ्या, नाथाभाऊ अवैध धंदे करतात, हा त्यांचा फोन नंबर, हा त्यांचा पत्ता. आणि मग मी इथे सांगतो 52 पत्र दिले नाथाभाऊंवर तुम्ही अशी कारवाई नाही होत. नाथाभाऊ, तुम्ही आणि मी सोबत काम केलं, आपण पुरावे आणायचो, कसे पुरावे असायचे? कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुरावा देत होते? तो पुरावा खरा पुरावा असायचा. आता पुरावा म्हणून तुम्ही आपले कागद लिहून देता, असं नाही होत नाथा भाऊ. या राज्यामध्ये नाही द्या ना, मी तर 104 द्या, पण पुरावे सहित द्या. असं आहे, राजकीय स्कोर सेटल करण्याकरता नावं लिहायचे आणि पुरावा दिला. असं नाही होत. आणि आमची कार्यक्षमता काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र आम्हाला देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडला, आणि जरूर तुम्ही अवैध धंदे चालू नये अशा प्रकारची जी भावना नाथाभाऊ व्यक्त केली, मी त्याचं स्वागत करतो, फार स्वागत करतो त्याचं. आणि ही भूमिका तुम्ही कठोरपणे ठेवा आणि सगळ्यांकरता ठेवा. ती जर सगळ्यांकरता राहिली, बघा बरं मीच काही पुरावे आणीन मग. हा ना, हे ठीक आहे, नाही तर मीच काही पुरावे आणीन इथे. पण ठीक आहे, नाथाभाऊ सिनियर सदस्य आहेत, त्याच्यामुळे जाऊ द्या. त्यांनी काही बोललं म्हणून आपण त्याला उत्तरच दिलं पाहिजे, म्हणजे असं काही योग्य नाही आहे.
पण एवढंच सांगतो की तुम्ही पुराव्यासहित ज्या दिवशी माहिती द्याल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. तुम्ही कधी माहिती दिली तरी ती माहिती पोलिसांकडे पाठवून त्याची खात्री केली जाईल. आणि जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत एकतर्फी कारवाई मी करत नाही. कुठला व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचारांचा आहे हे मी पाहत नाही. जिथे कायद्याचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई ही केलीच जाईल ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. पण अर्थातच आता नाथाभाऊंनी सांगितलं की मी कायद्यावरच बोलतो तर त्यांचे म्हणजे ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत मी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आहे पण काही गोष्टी ते विसरल्या. तर आपण कायद्याचं निरसन करतोय त्यामुळे निरसन करणाऱ्या कायद्याच्या संदर्भात कॅसिनोवर तुम्ही बोलू शकता पण त्याच्यावर तुम्ही गृहविभागाची सगळी चर्चा ही उपस्थित नाही करू शकत. त्याच्याकरता तुम्ही जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणाल एखादी चर्चा आणाल गृहविभागाच्या प्रत्यक्ष मागण्या येतील त्यावेळी त्याच्यावर बोलता येतं. म्हणजे तुम्ही उपसभापतींना कायदा सांगितला म्हणून सांगतो नाही त्याचा संबंध नाही या बिलाशी संबंध नाही आहे. असं आहे की शेवटी तुम्ही उपसभापतींना जर नियम सांगत असाल तर मला तुम्हाला नियमाची आठवण करून द्यायची गरज आहे. ज्यावेळेस मूळ बिल असतं त्याच्यावर धोरणात्मक बोलता येतं. अमेंडमेंट बिल असेल अमेंडमेंटवर बोलता येते. निरसन कायदा असेल निरसनावर बोलता येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी एकूणच हा जो विषय आहे हा राज्याच्या खरं म्हणजे पुरवण्यावरही तुम्हाला माहिती देतो मी नाथाभाऊ पुरवणीवरही पुरवणी पुरतं बोलता येतं. आपण तर मान्य करतोय ते आपण काही चर्चा करतो पण नियमाचं पुस्तक तुम्हालाही पाठ आहे मलाही पाठ आहे त्या बाबीच्या पलीकडे पुरवणी मागणीवर बोलताच येत नाही हा नियम आहे. ठीक आहे आता सभापती मंडळात ज्येष्ठ सदस्य आहे नियमाबाहेर बोलू द्या बोलतात आम्ही उत्तरं देतो कारण शेवटी आपल्याला चर्चा करायची आहे या ठिकाणी. आणि म्हणून या निमित्ताने माननीय सभापती महोदया हा जो काही निरसनाचा कायदा आणलेला आहे आता याच्यामध्ये जसं नाथाभाऊंनी मगाशी सांगितलं की बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्या माहिती करता गोव्याच्या कसिनोला ज्या परवानग्या मिळाल्या आहेत त्या परवानग्या याच आहेत की परदेशी पर्यटकांनी त्यात जायचं. जातात का परदेशी पर्यटक? जात असतील. अख्ख्या हिंदुस्थानातले लोक तिथे चालले आहेत त्यामुळे असं एन्फोर्स करणं कठीण आहे. ते धंदा करायला बसले आहेत त्यामुळे ते तुम्ही त्याच्यात असं जर म्हटलं की तुम्हाला पासपोर्ट पाठवून एंट्री देऊ वगैरे काय होत नाही. सगळ्यांना एंट्री मिळते सगळे त्या ठिकाणी जातात. आणि शेवटी राज्यालाही हा विचार केला पाहिजे की आम्ही कशा कशाला परवानगी द्यायची. उद्या महसुलाकरता आम्ही या ठिकाणी थायलंड सारख्या परवानग्या द्यायला लागलो तर काय आमच्या राज्याची परिस्थिती होईल? महसूल खूप मिळाला थायलंडला पण तशा परवानग्या आम्ही देऊ शकतो का आमच्याकडे? त्यामुळे काही विषय हे महसुलाच्या पलीकडे जाऊन आपण बघितले पाहिजे. काही विषय समाजाच्या हिताचे राज्याच्या हिताचे काय आहेत हे आपण बघितले पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी कसिनोच्या कायद्याच्या निरसनाचा हा कायदा आणलेला आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की कोणी टीका केली असेल किंवा कोणी त्याला समर्थन केलं असेल पण याच्यावर एकमत आहे की कसिनोला आपल्या राज्यामध्ये परवानगी देऊ नये. आणि म्हणून या कायद्याला सर्वांनी एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो. आणि माननीय सभापती महोदया मी महाराष्ट्र विधानसभा आपल्या अनुमतीने ही प्रस्ताव मांडतो की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात यावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 23 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात यावे. काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो आणि नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात आले.